नमस्कार, आज भाद्रपद शुक्ल प्रतिपदा शके 1942 मी गीतांजली जोशी शहा सादर करत आहे ठाणे वार्ता। ठळक घडामोडी, केंद्र शासनाच्या वतीनं करण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षणामध्ये ठाणे शहराचा देशात 14वा क्रमांक तर राज्यात 3रा क्रमांक। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची बाजारात गर्दी आणि श्री गणेशाची प्रतिष्ठापना सकाळी 11:25 दुपारी 1:56 करावी, डाकरू सोमण। आम्हाला फेसबुक आणि युट्यूब वर फॉलो करायला विसरू नका। तर पाहूयात ठळक घडामोडी विस्तृतपणे, पण काही क्षणातच। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 रात्री 9:15 ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाइव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाइव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा। श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी। ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या पहा श्री स्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्री स्थानक वाहिनी। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 रात्री 9:15 ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। शनिवार 22 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 7:57 भाद्रपद शुक्ल चतुर्थी आहे, त्यामुळे याच दिवशी गणेश स्थापना करावायची आहे। गणेश स्थापना मध्यान्हकाली करण्याची परंपरा आहे, त्यामुळे शनिवारी सकाळी 11:25 दुपारी 1:56 मध्यान्हकाली श्री गणेश मूर्ती स्थापना करावी असं पंचांगकर्ते डाकरू सोमण यांनी सांगितलं। ज्यांना या वेळेत गणेश स्थापना करता येणार नाही त्यांनी त्या दिवशी पहाटे 5:00 दुपारी 3:00 गणेश स्थापना केली तरी चालू शकेल। गणेश मूर्ती आकारानं लहान आणि मातीची असावी। स्वतः माती आणून जमेल तशी गणेश मूर्ती तयार केली तरी चालेल। गणेश पूजनासाठी जेवढं साहित्य उपलब्ध होईल तेवढं वापरावं, जे नसेल त्या जागी अक्षता अर्पण कराव्यात असंही डाकरू सोमण यांनी सांगितलं। गणेश मूर्तींचं विसर्जन घरीच स्वच्छ पाण्याने भरलेल्या बादलीत करावं। कृत्रिम तलावाचा वापर करावा। यावर्षी मंगळवार 25 ऑगस्ट रोजी दुपारी 1:58 गौरी आणावायच्या आहेत। बुधवार 26 ऑगस्ट रोजी गौरी पूजन आहे। गुरुवारी 27 ऑगस्ट रोजी दुपारी 12:36 गौरी विसर्जन करायचं आहे। यावर्षी मंगळवार 1 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे। पुढच्या वर्षी गणपती बाप्पाचं आगमन उशिरा म्हणजेच शुक्रवार 10 सप्टेंबर 2021 रोजी होणार असल्याचं डाकरू सोमण यांनी सांगितलं। केंद्र शासनाच्या वतीनं करण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षणामध्ये ठाणे शहरानं देशात 14वा क्रमांक तर राज्यात 3रा क्रमांक पटकावला आहे। केंद्र शासनाच्या गृहनिर्माण आणि नगरविकास विभागाच्या वतीनं दरवर्षी स्वच्छ सर्वेक्षण अभियान राबवण्यात येतं। यावर्षी कचऱ्याचं संकलन, त्याची वाहतूक प्रक्रिया, साफसफाई, जनजागृती, क्षमता वृद्धी अशा विविध निकषांवर स्वच्छ सर्वेक्षण अभियान राबवण्यात आलं होतं। या सर्वेक्षणामध्ये ठाणे शहरानं गतवर्षीच्या 57व्या क्रमांकावरून 14व्या क्रमांकावर उडी घेतली आहे तर राज्यात 3रा क्रमांक पटकावला आहे। या यशाबद्दल महापौर नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त बिपिन शर्मा यांनी घनकचरा व्यवस्थापन चमूचं अभिनंदन केलं आहे। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील खड्डे बुजवण्याच्या कामाला वेग आला आहे। महापालिका आयुक्तांनी काल सकाळी शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांची पाहणी केली होती आणि हे खड्डे बुजवण्याचे आदेश दिले होते। पालिका आयुक्तांच्या आदेशानंतर दुपारपासून खड्डे बुजवण्याच्या कामाला वेग आला। 3 हातनाका फ्लायओव्हर, नितीन कंपनी, इम्को कंपनी, माजीवडा नाका, कशिश पार्क
अशा विविध ठिकाणी रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आलं. खड्डे दुरुस्त करण्याच्या कामात हयगय झाल्यास कारवाई करण्याचा इशारा महापालिका आयुक्तांनी दिला आहे. दिव्यातील प्रवासी सध्या हैराण झाले आहेत. कोरोनामुळे रेल्वे सेवा बंद आहे, त्यामुळे दिवेकरांना प्रवास करणं अवघड झालं आहे. वेळेवर गाड्या सोडल्या जात नसल्यामुळे प्रवाशांची परवड सुरू आहे. ठाण्यातील खोपट येथील एसटी आगारातून दिव्यासाठी बसेस सोडल्या जातात, मात्र लांबच लांब रांगेत उभं राहूनही अनेकदा ऐन वेळेला बसेस रद्द केल्या जात असल्यामुळे प्रवासी मेटाकुटीला आले आहेत. खोपट येथील आगारातून मुंब्र्याला बस सोडली जाते, पण ऐन वेळी दिव्याच्या बसेस रद्द केल्या जातात, त्यामुळे प्रवाशांना घरी जाण्यासाठी रिक्षाचा भुर्दंड पडतो. पण रोज रिक्षाने जाणं शक्य आहे का असा प्रवाशांचा सवाल आहे. कालही रात्री उशिरा दिव्यासाठी गाडी लागणार म्हणून सांगण्यात आलं होतं. प्रवासी रांगा लावून ताटकळत उभे होते, पण ऐन वेळी दिव्यासाठी जाणारी बस रद्द करण्यात आली, त्यामुळे प्रवाशांचे नेहमीप्रमाणे हाल झाले. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वे पथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाण्यात काल कोरोनाचे 211 नवे रुग्ण सापडले, तर जिल्ह्यात 1353 नवे रुग्ण सापडले असून दिवसभरात 35 जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सद्यस्थितीत 12,507 कोरोनाग्रस्त उपचार घेत असून आतापर्यंत 3,142 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 94,239 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. एकूण 1,09,885 पॉझिटिव्ह रुग्ण आतापर्यंत नोंदवले गेले आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात सध्या 1,940 रुग्ण उपचार घेत असून 21,139 कोरोनातून बरे झाले, तर 964 जणांचा मृत्यू झाला. कल्याण डोंबिवलीमध्ये 3,192 रुग्ण उपचार घेत असून 21,519 बरे झाले, तर 520 जणांचा मृत्यू झाला. उल्हासनगरमध्ये 281 रुग्ण उपचार घेत असून 6,956 बरे झाले, तर 196 जणांचा मृत्यू झाला. भिवंडीमध्ये 197 रुग्ण उपचार घेत असून 3,478 कोरोनातून बरे झाले, तर 278 जण दगावले. अंबरनाथमध्ये 311 रुग्ण प्रत्यक्ष उपचार घेत असून 4,060 बरे झाले, तर 175 जणांचा मृत्यू झाला. बदलापूरमध्ये 358 रुग्ण असून 3,183 कोरोनातून बरे झाले, तर 62 जणांचा मृत्यू झाला. आणि ठाणे ग्रामीणमध्ये 1,325 रुग्ण असून 6,697 बरे झाले, तर 253 जणांचा मृत्यू झाला आहे. प्रतिबंधित क्षेत्रात राहत असलेल्या नागरिकांना गणेश विसर्जनासाठी बाहेर पडण्याची मुभा नसल्यानं प्रतिबंधित क्षेत्रासाठी फिरती विसर्जन व्यवस्था निर्माण केली असून विसर्जनाच्या या तयारीवर अखेरचा हात फिरवला जात आहे. या अभिनव संकल्पनेमुळे प्रतिबंधित क्षेत्रातील व्यक्ती बाहेर पडल्यामुळे होणारी संसर्गाची साखळी खंडित होण्यास मदत होणार आहे. प्रतिबंधित क्षेत्रातील गणेश मूर्तींचं विसर्जन घरी करण्याविषयी राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांच्या पार्श्वभूमीवर भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी महापालिका आयुक्तांच्या संकल्पनेतून फिरती विसर्जन व्यवस्था निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संकल्पनेच्या माध्यमातून ट्रॅक्टर अथवा जीपच्या मागे सिंटेक्स टाकीच्या माध्यमातून कृत्रिम विसर्जन व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. विसर्जनासाठी महापालिकेतर्फे स्वयंसेवक नेमण्यात येणार आहेत.
तसंच निर्माल्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे. मात्र भाविकांना विसर्जनासाठीची आरती ही घरीच करावी लागणार असून महापालिकेनं तयार केलेल्या या फिरत्या विसर्जन व्यवस्थेअंतर्गत श्री गणेशाचं कृत्रिम तलावामध्ये विधिवत विसर्जन केलं जाणार आहे. महापालिकेनं यासाठी टाटा 407 गाड्यांवर विसर्जन यंत्रणा उभी केली आहे. यामध्ये सिंटेक्सच्या टाक्या असून या टाक्यांमध्ये श्री गणेशाचं विसर्जन केलं जाणार आहे. या गाड्या फुलांच्या माळांनी सजवण्यात आल्या असून या गाड्यांच्या चारही बाजूला गणेश विसर्जन आणि कोरोना संदर्भात जाहिराती लावण्यात आल्या आहेत. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेल वर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. केंद्र शासनाच्या वतीनं करण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षणामध्ये ठाणे शहराचा देशात 14वा क्रमांक तर राज्यात 3रा क्रमांक. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची बाजारात गर्दी आणि श्री गणेशाची प्रतिष्ठापना सकाळी 11:25 दुपारी 1:56 करावी डाकरू सोमण. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असल्यास आपण ठाणे वार्ता .in या आमच्या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज तसंच युट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.